पुण्यात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलंय. पुण्यातील विधान भवनात हे ध्वजारोहण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवारही ध्वजारोहणावेळी उपस्थित. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांनी विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण केलं आहे. दोन महत्वाची दृश्य, एक पुण्यातलं आहे जिथे विधान भवनात ध्वजारोहण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या ध्वजारोहणाला उपस्थित होते. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. तर दुसरीकडे नागपुरात विभागीय आयुक्त कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण केलं.